आवाजासारखीच कुरकुरीत आणि तितकीच खमंग खुसखुशीत अशी आज आपण कोथंबीरची भजी बनवतो को आहे कोथंबीर वडीला मस्त असा पर्याय आहे कोथंबीरची भजी चला तर मग व्हिडिओ आधी पहा अशी रेसिपी आधी करून बघा आणि मगच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका अशीच कुरकुरीत भाजी करण्यासाठी आपण घेणार आहोत हिरवीगार आणि ताजी असलेली कोथंबीरची गड्डी इथं मी एक गड्डी घेतलेली आहे देठासही तुम्ही इथे कोथंबीर घेऊ शकता अगदी कवळी देठं असू दे थोडीशी जाडसर देठं असू दे तरी चालतील ती मस्त अशी नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे पण त्याआधी आपण एक छोटंसं वाटण करून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वीस मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट जेवढ्या हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या आणि एक वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि एक टेबलस्पून इतकं मी जिरं हे मिक्सरला वाटण करून घेऊयात याच्यामध्ये पाणी न घालता वाटून घ्या जसं होईल तसं होईल वाटण अवडधवड राहिलं तरी चालेल थोडंसं फिरून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये हे अशा पद्धतीनं हे आपलं वाटण तयार झालेलं आहे हे थोडं वेळ बाजूला ठेवूया आता आपलं जे मेन साहित्य आहे ती आहे हरभरा डाळ तर मी इथं एक मोठी वाटी हरभरा डाळ एक तीन ते चार तासासाठी धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तीन ते चार तासामध्ये हरभरा डाळ छान अशी भिजून तयार होते आता ह्याच्यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि डाळ एकदा परत स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथं मी डाळीतलं पाणी निथळून घेते पाणी निथळून काढल्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये वाटण केलं होतं त्यामध्येच ही सर्व डाळ घालून घ्या मिक्सरचं इथे जार मी मोठा वापरला आहे त्यामुळे ही डाळ एकसाथ बारीक होते तुम्ही जास्त प्रमाणात घेतला असाल तर दोन बॅचमध्ये ही तुम्ही डाळ वाटून घेऊ शकता आता बाजारात कोथंबीर खूप सारी येते स्वस्त येते आणि ती तितकीच खमंग आणि चवदार लागते तर अशी भजी पण एकदा करून बघा डाळ पूर्णपणे घातल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणि हे मिक्सरला वाटून घेणार आहे पाणी घालत घालत ह्याचं वाटण अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सर करत असता आणि जितकं पाणी लागेल तशा पद्धतीने थोडं थोडं घालून हे अशा पद्धतीचं हे डाळीचं वाटण इथं तयार करून घेऊया आता हे सर्व वाटण आपण एका मोठ्या अशा बाउलमध्ये काढून घेऊयात जबरदस्त टेस्ट लागते ह्या भजीची खरं म्हटलं तर एकदा नक्कीच करून बघा आता ह्या वाटणामध्ये आपण इथे पाव चमचा हळद घालून घेतली चवीनुसार घालून घेऊयात मीठ आणि याच्यामध्ये मी दोन ते तीन टेबलस्पून इतकं पांढरे तीळ घालून घेतले तीळ कच्चेच आहेत हे आणि तीळ वापरल्याने भजी एकदम खुसखुशीत कुरकुरीत होते आणि चवीला पण अतिशय छान लागते त्यामुळे तीळ अवश्य वापरा आता हे सर्व साहित्य ह्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे चांगलं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे फेटून घ्यायचं आहे कारण का आपण ह्याच्यामध्ये ना मोहन घातलेलं आहे नाहीतर सोडा पण घातलेला नाही तर हे हलकं होतं मिश्रण त्यामुळं भजी एकदम हलकी आणि खुसखुशीत होतात आणि याच्यामध्ये जी कोथंबीर घेतली होती आपण धुवून ती धोबड चिरायची आहे खूप सारी बारीक चिरायची नाही अगदीच पानं पानं असतील तरी चालतील फक्त देठ थोडेसे बारीक राहतील अशी चिरून घ्या आणि जितकी हवी आहे ना तितकी तुम्ही कोथंबीर या वाटणामध्ये घालून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता ही सर्व कोथंबीर आणि हे आपलं डाळीचं मिश्रण आहे ते आपण एक साथ मिक्स करून घेऊया कोथंबीर वडी तर आपण नेहमीच बनवतो परंतु कधीतरी अशी एकदा तरी कोथंबीर भजी पण बनवून बघा एकदा का भजी बनवली तर तुम्ही नेहमी अशी भजी नक्कीच बनवणार म्हटलं तर अगदी घायच्या वेळेला पण फक्त डाळ जर भिजवलेली असेल तरीसुद्धा ही पटकन भजी बनवली जाते अशा पद्धतीने ही आपली भजीचं पीठ तयार झालं पाहिजे म्हणजे पाण्याचं जे, जे प्रमाण आहे ते जास्त पण होऊ द्यायचं नाही आणि कमी पण नाही इथं मी तेल तापायला ठेवलं होतं तेल छान असं गरम तापून घ्यायचं गॅसची आज बारीक करायची किंवा मध्यम पण ठेवू शकता आणि भजी टाकताना आपण अशा पद्धतीने ती उचलून टाकायची आहे गोळे गोळे असे भजीचे टाकायचे नाहीत नाहीतर मग ती आतून खूप मऊ राहते आणि वरून खुसखुशीत होते जर तुम्हाला एकदम खुसखुशीत हवी असेल तर अशा पद्धतीने भजी उचला पीठ उचला आणि मग ते तेलामध्ये तळायला घ्या आणि भजी तळतानाचा आवाज तर तुम्ही सुरुवातीला ऐकलाच असाल तर अशी भजी तळण्यासाठी फक्त एक दोन ते तीन मिनटं लागतात मीडियम गॅसवरती ही भजी छान अशी तळून घ्या कुरकुरीत होईल तितकी घ्या मऊसूत राहील अशी पण तुम्ही तळून घेऊ शकता नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन पण नक्की प्रेस करा आपले असे साध्या सोप्या रेसिपी आहेत खूप किचकट नाहीत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद